नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। श्री गणेश जयंती निमित्त श्रीमद शिवपुराण कथेचे आयोजन अप्पास्वामी संस्थान दिग्रस देवनगर, महागणपती संस्थान व महारुद्र हनुमान संस्थान यांच्या संयुक्तिक विद्यमाने श्री गणेश जयंती निमित्त श्रीमद शिवपुराण कथेचे आयोजन सुरू आहे। 8 फेब्रुवारी रोजी सुरू झालेली शिवपुराण कथा 15 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे। शिवपुराण कथेच्या प्रवक्त्या हरिभक्त परायणी शीतलताई पंढरपूरकर यांच्या मधुर वाणीतून दिग्रसचे भाविक शिवपुराण कथा श्रवण करीत आहेत। तसेच दैनंदिन सकाळी 6 ते 8 काकर आरती, हरिपाठ 6 ते 7, शिवपुराण कथा दुपारी 1 ते 5, कीर्तन सोहळा सायंकाळी 8 ते 10 अशी कार्यक्रमाची दैनंदिन रूपरेषा आहे। 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता थोडे महाराज इसापूर यांच्या खाल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाला सुरुवात होणार आहे। दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महागणपती संस्थान देवनगर दिग्रस, अप्पास्वामी संस्थान देवनगर दिग्रस यांच्या वतीने याही वर्षी हा महागणपती संस्थानचा कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे याही वर्षी चालू झालेला आहे। आणि सप्ताह हरिभक्त परायण श्री शीतलताई यांच्या मधुर वाणीतून, अमृततुल्य वाणीतून हा शिव महापुराण कथा इथे चालू आहे। आणि सर्व दिग्रसवासियांच्या या सहसौजन्याने ही कथा येथे अखंड हरिनाम सप्ताहात चालू आहे। मंडळी सर्वांना हेच विनंती आहे, सर्वांनी इथे येऊन ह्या कथाचा अवश्य लाभ घ्यावा। धन्यवाद। सतत आता 14 वर्षापासून आम्ही हा भागवत सप्ताह या देवनगर नगरीमध्ये उत्साहाने साजरा करत असतो। यावर्षी 14 वर्षे आम्ही श्री शीतलताई यांच्या आगमनाने या ठिकाणी भारावून गेलेलं पूर्ण देवनगर या निमित्ताने रोज सकाळी काकड आरती काढणे, सकाळी 5 वाजता काकड आरती निघून सायंकाळी कीर्तनाचे कार्यक्रम असते। भरगच्च वातावरणामध्ये दिग्रसमध्ये देवनगरमध्ये आज उत्साहाने वातावरण चांगलं चालू आहे आणि असंच उत्साहात वातावरण काळोकाळी चालू राहावं हेच देवनगरमध्ये या ठिकाणी आम्ही महागणपती संस्थानच्या अंतर्गत जो कार्यक्रम घेत आहे तोच। आणि तसेच दरवर्षीप्रमाणे आम्ही या ठिकाणी काल्याचं कीर्तन जे असते समाप्तीच्या दिवशी म्हणजे 15 तारखेला समाप्ती आहे, त्यानिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे। सर्व भाविक भक्तांनी या काल्याचे कीर्तन हबप मधुकर महाराज खोडे महाराज यांचं या ठिकाणी काल्याचे कीर्तन आहे, तरी सर्वांनी भाविक भक्तांनी महाप्रसाद लाभ घेण्याकरता उपस्थित राहा एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि माझे 2 शब्द विराम देतो। जय अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज दिग्रस यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचा अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।